आशीष खुश राहत जा, आशीष राय अशीच हॅपी आहे, आशीष खुश दिसते, आशीष एकदम. हाय गाईज, तुम्ही कसे आहेत? सर्व मजेत ना? तर मजेत राहा. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन मल्ली ब्लॉग तुमच्या हक्काच्या अग्री कॉलेजवरती. तर गाईज, काल तुम्हाला मी बोललोच होतो आपल्याला कुठं जायचं आहे, तर मी आणि मम्मी आणि अंकल सर रेडी झाले आहेत सर्व. तर माझी बघा, माझी ड्रेसिंग आणि मी कसा दिसतो मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि बघा, मम्मीने पण खूप छान तयारी केलेली आहे. बघा कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मम्मीची मेकअप कशी आणि मम्मी कशी दिसते. मम्मी बाय बाय, चालली तू जा, मग एकटीच जा, जायतीच. तर मस्त आपण आता एन्जॉय वगैरे करूया, आत्याला खूप मस्त विशेष देऊया, चांगले विशेष द्या. तुम्ही पण कॉमेंट सेक्शनमध्ये आत्याला चांगले चांगले विशेष द्या. आपण मस्तपैकी जाऊया आता गाडीत. आपल्याला केक पण घ्यायचा आहे. मम्मीने तर केक घेतलेलाच आहे आत्याला, ते तुम्हाला समजेलच काय काय घेतलेलं आणि कुठे जायचं आहे तुम्हाला ते सगळं मी गाडीत सांगतो. आपण जाऊया आता गाडीत. बघा आता आम्ही सर्वजण गाडीत बसलेलो आहे आणि तिने पण मम्मी खूप छान मेकअप केलेले आहे. आज ओवी पण मस्त गोरी गोरी दिसते. मम्मी साहेब बघा, मस्त बाबू आमचा बघा एकदम शांत बसलेला आहे, जाम शांत आहे, मस्त. अंकल आणि मिनी पण मस्त कपडे वगैरे मस्त ड्रेसिंग चांगली मारलेली आहे आम्ही सर्वांनी. खा स्पेशल करून मम्मी आणि आंटीना तर जास्तच भारी असतात. काय चाललं पलाला काही आता डायरेक्ट दाद. आता आम्हाला फक्त फुलगुच्छा घ्यायचा, बाकी आहे, बाकी सर्व आम्ही घेतलेला आहे. बघूया आता कुठे आपल्याला रस्त्याला भेटतो का फुलगुच्छा. तर आता आम्ही आता आहेत इथं कोंडगावला. फुलगुच्छा हा इथे भेटेल ना, कुठे याच्या जवळ, कुठे कॉलेज जवळ, ते बिर्ला कॉलेज जवळ. माहित नाही आपल्याला कुठे भेटलो ना कुठे नाही. मी इथं केक घ्यायला आलेलो आहे बघा, आत्याला केक घेतलेला आहे, नाव पण टाकलेलं आहे. आणि आता फ्लावर्स घ्यायचे आहेत आत्यासाठी, तर पुढे कुठे भेटले तर आपण तिकडे फ्लावर्स पण घेऊ. आणि दुसरं आम्ही सर्व घेतलेलं आहे, तर आपण अंकल सोबत इथं गाडी लावलेली आहे. तर आता आपण जाऊया आता गाडी. आईज आता आम्हाला इथं फुलगुच्छे दिसलेले आहेत. बाबू आमचा नुसतं रडतो, तो काही राहत नाही. बघा आम्हाला इथे फुलगुच्छे भेटलेले, अंकल घेते बघा फुलगुच्छे. बघा आता आम्ही हा वाला फुलगुच्छा लागला, दाखव कुठला वाला. बघा आत्यासाठी हा वाला फुलगुच्छा घेतलेला आहे. तर मस्तपैकी आता आपण आता जवळजवळ अजून अर्धा घंटा जास्त लागेल, अर्धा पाऊण घंटा लागेल पोचायला. तर आपण मस्त आता पोचूया डायरेक्ट आत्याजवळ. तर गाईज आता आम्ही इथं जर पोचलेलो आहे. तर बघा इथून टर्न दाखवत आहे. आम्हाला जवळजवळ 1.5 घंटे लागले पोचायला. मग किती वाजता निघालो आपण? साडेआठला निघालेलो. टिट्टीवाला एरियामध्ये आम्ही आता. मला तरी वाटते लाइटिंग मला फार्म हाऊस आहे ना, तर इथंच कुठेतरी लाइटिंग दिसत होती मला. बघा आता आतमध्ये इथं लाइटिंग दिसते. बघा तेवढ्या आतमध्ये जंगलात ठेवले आत्याने बड्डे. 50वा तुम्हाला मी सांगायला विसरलो, आत्याचा 50वा बड्डे आहे. थोडं जंगल बघा कसं अख्खा कालोख. इकडे दाखवते कोणच्या लाइटिंग येतात ना तुमच्या मला वाटतं तू पाडशील.
तर काहीच आता आम्ही तर पोहोचलेलो कधीच, पण विक्रम भाऊने जाम टाइमपास केला, 2 घंटे रेडी व्हायला लावले आम्हाला. मी आंघोळ करून तसाच कपडे घालून आले, मला काय रेडी व्हायला. हा मी फेस वॉश केला तरी हँडसम आहे, मला तयारी करायची गरज नाही. दिदू पण आहे. दिदू बघा, दिदू ऐकर काय, तुझ्या आत्या पण रेडी झालेली आहे. आत्या तिकडे आहे. आत्या आत्या काय दिली तुझ्या आत्या तिकडे आहे. तर गाईज बघा, आत्याने खूप टाइमपास केलेला आहे. आम्ही आम्हाला नाही केलं रे, ताईसा गेलेला ना, ताईसा ना थांबलो ना. फोटो घे ना आता. इकडे बघा बाबू. फोटो पण ब्लॉग पण. मी पण ब्लॉगच, मी पण ब्लॉग आहे डायरेक्ट. नंतर कोण डिमांड मध्ये असेल तर भाई फोटो काढतो ना. बघा आता इथं सर्व केक बिक कापून झालेले आहे. आत्याचा 50वा 50वा वाढदिवस होता. आता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच तुझं आयुष्य वाढव. तुला खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तुझा हा 50 वर्षाचा प्रवास कसा चांगला होता ना, एकदम मस्त, एकदम आनंदाचा. आशीष खुश राहत जा, आशीष खुश राहत जा, आशीष राहत जा. जसं माझं लग्न झालं तेव्हापासून माझा प्रत्येक वर्षी माझा वाढदिवस होतो. आणि आता 15 एवढं मस्त, एवढा खुश, एवढी पब्लिक बघून मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद. असेच मला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही प्रत्येक वर्षी कमेंट सेक्शन मध्ये आत्याला पण तुम्ही विशेष द्या, चांगले चांगले विशेष द्या. तर गाईज बघा, इथं दीदी नेहमीप्रमाणे दीदीचा डायलॉग. नेहमीप्रमाणे दीदी भारी दिसते, आज पण भारी दिसते. नेहमी दीदी भारी दिसते, त्याच्यात काही नवीन नाही. आता वाजले, आताचे वाजले 12 आणि आताच आम्ही 10 मिनिटं अगोदर केक कापलेला आहे. आता घरी जायला आम्हाला खूप उशीर होणार आहे. ते तर आम्हाला एकदम बरोबर
दीदीने मला बोलवलं नाही, मला आत्याने बोलवलं. मिनी फोन केलता तुला? मम्मी फोन कोणी केलता दीदीला? मिनी केला नाही, मिनीच केलता. तर आता मस्त उभं, आता काय जेवायला काय काय बनवलेलं आहे. आत्या आणि मम्मी आणि अंकल सर नाचतात, बघा तुम्ही पण बघा. चला गाईज, आता आम्ही चाललेलो घरी. आमची आत्याने सोय वगैरे एकदम चांगली केलेली आहे. आमचा म्हणजे मस्त बरा वाटला जरा. बर्थडे ला येऊन फर्स्ट टाइम बर्थडे ला आलेला मला. मग कसा वाटला तुला? मस्त वाटला, मस्त वाटला, एकदम खूप म्हणजे मस्त वाटला. खरंच खरंच बरं वाटलं तुला. थँक्यू. नाही, तुम्ही आल्याबद्दल मी जाम खुश आहे. तुमच्या वाटणीचा पिता आपण दोघा एकमेकाला करता बाबू भावा सुखोरे बाटलेच. चला आता येतो आम्ही. बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, पार्टी एन्जॉय करू. बरं झालं असतं. पार्टी एन्जॉय करू काय असते. एकटे एकटे खाते ना तू. चल टाटा. बाय बाय. बाय बाय. आत्याने म्हणते मला फोन नाही. बरं आपण दोघं भागीन घरी. कधी आले जेवायला दीदीचे? ना तर रील्स येणार आहे ना. हा लवकरच लवकरच तुम्हाला बघायला भेटेल रील्स. चल तू करा. चल थांबले. बाय बाय. टाटा. बाय बाय. बाय बाय. भेटू लवकरच. चला आता गाईज, आता आपण जाऊया आता घरी. मस्त आपलं सर्व झालेलं आहे, सर्व व्यवस्थित झाला. मस्त आम्ही थोडंसं नाचला. अंकल पण बाबू पण आमचं थोडंसं नाचत होता. मस्त आपण जाऊया. आणि गाईज, आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. टाटा. आणि लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.